धर्मस्थळच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न। कोगनोळी येथे धर्मस्थळ कृषी अभिवृद्धी योजनेअंतर्गत महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम व त्रिमासिक मीटिंग संपन्न झाली। अध्यक्षस्थानी योजना अधिकारी जाफर आत्तार होते। सेवा प्रतिनिधी गीतांजली आवटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मंजुनाथ महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन केले। यावेळी बोलताना जाफर आत्तार यांनी धर्मस्थळ योजनेअंतर्गत महिलांनी सर्वांगीण प्रगती साधून घ्यावी, संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध सुविधांचा लाभ महिलांनी घ्यावे असे आवाहन केले। निरीक्षक रमेश नाईक यांनी ग्रामीण भागामध्ये महिलांनी नवीन गट तयार करावे, धर्मस्थळच्या वतीने मिळणाऱ्या योजना यामध्ये शिष्यवृत्ती, पेन्शन योजना यासह अन्य सुविधांचा लाभ घ्यावा, आरोग्य रक्षा, संपूर्ण सुरक्षा कार्ड याविषयी सविस्तर माहिती दिली। यावेळी महिलांच्या साठी विविध स्पर्धा संपन्न झाल्या। यामध्ये लिंबू चमचा, बकेटमध्ये बॉल टाकणे, उखाणे स्पर्धेमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला। विजेत्या महिलांना मान्यवर महिलांच्या हस्ते भेटवस्तू व बक्षीस देऊन सन्मानित केले। स्पर्धा व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी मेस्त्री यांनी केले। यावेळी सारिका मांडगावे, वंदना माने, स्नेहा काजवे, माया पोवार, गीता माने, अंजना नवाळे, पूनम लोखंडे, शीतल मधाळे, स्वाती हळीजवाळे, मंगल जाधव, जयतुनबी नाईकवाडे यांच्यासह अन्य बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या।